जीएसटी परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे. 9 आणि 10 नोव्हेंबरला गुवाहाटी इथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. हातानं बनवलेलं फर्निचर, प्लास्टिक उत्पादनं, शॅम्पू अशा वस्तूंवरील कराचा फेरविचार या बैठकीत केला जाणार आहे. रोजच्या वापराच्या अनेक वस्तू तब्बल 28% जीएसटी लावल्यानं महाग झाल्यात. लघु आणि मध्यम उद्योजकांचं यामुळे खूप नुकसान होत आहे. परिणामी जीएसटी परिषद अशा जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगातील कर प्रणाली तर्कसंगत बनवण्यासाठी काम करते. राज्यभरात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षबांधणीच्या दिशेनं तयारी सुरू केली. त्यादृष्टीनेच राष्ट्रवादीच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 2 दिवसांचं चिंतन शिबिर रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये 6 आणि 7 नोव्हेंबरला होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 15 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख 2014 लोकसभा निवडणुकीपासून उतरता राहिलाय. एकेकाळी क्रमांक 1 वर असलेल्या राष्ट्रवादीत 4थ्या क्रमांकावर घसरलाय. बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीची घसरण सुरू आहे. या ठिकाणी भाजपनं शिरकाव केलाय. सार्वत्रिक निवडणुकीला आता 2 वर्ष शिल्लक असताना आपल्या अस्तित्वाची चिंता राष्ट्रवादीला सतावतीय. त्यादृष्टीनं पक्षाच्या चिंतन शिबिरात चर्चा करून कार्यक्रम ठरवला जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या चिंतन शिबिराला उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर शहरात आज होणाऱ्या काँग्रेसच्या विभागीय जन आक्रोश मेळाव्यातील दुफळी कायम राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन्ही गटांशी फोनवरून मध्यस्थीची बातचीत केल्यावरही शहरात 2 स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. आमच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष येणार असल्यानं आमचा मेळावा अधिकृत असल्याचा आमदार विजय वडेट्टीवार यांचा दावा आहे. तर बाहेरून आलेल्यांनी पक्ष शिकवू नये असा टोला काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अखेर सुटलाय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत खासदार राजू शेट्टी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप पाटील आणि कारखानदार यांच्यात बैठक झाली. FRP अधिक 200 रुपये दराच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरप्रमाणे हा निर्णय झालाय अशी माहिती खासदार राजू शेट्टींनी दिली आहे. ऊस दरावर अंतिम तोडगा निघाला. FRP अधिक 200 रुपये दराला साखर कारखानदारांनी मंजुरी दिली. हा तोडगा शेतकरी संघटनांनी मान्य केलाय. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यात मध्यस्थी करत ऊस दराचा प्रश्न मिटवला. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरातल्या सर्किट हाऊस इथे राज्याचे महसूल मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांची बैठक झाली. 4 तासांमध्ये काळ ही बैठक चालली. यात शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार आपापल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी FRP अधिक 200 रुपये द्यावे असा तोडगा साखर कारखानदारांना सुचवला. त्यावर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. नागपूर धनगर आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान धनगर आरक्षणामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिली. तर टाटा समाज विज्ञान संस्थेनं तयार केलेला अहवाल आता अंतिम टप्प्यात आला असून तो डिसेंबर महिना अखेर मिळेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान 30 वर्षात जे मिळालं नाही ते फडणवीस सरकारनं 3 वर्षात देण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात महादेव जानकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामांतर केल्याची घोषणा करता सोलापुरात जल्लोष झाला. सर्वपक्षीय धनगर समाजानं जल्लोष साजरा केला. सर्व धनगर समाज बांधव सोलापुरातील 4 हुतात्मा पुतळ्याजवळील अहिल्याबाई होळकर पुतळ्याजवळ जमले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी फडणवीस सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव केला. उस्मानाबादेत झालेल्या काँग्रेसच्या जनाक्रोश मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली. दारूच्या बाटलीला महिलेचं नाव द्या म्हणजे दारूचा खप वाढेल अशा पद्धतीचं वक्तव्य सरकारमधील मंत्री जर करत असतील तर त्यांच्या अकलेची कीव येत असल्याची टीका चव्हाणांनी केली. तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी कदाचित रात्री घेतली असावी त्यामुळे ते दारूला महिलांचं नाव ठेवा असं सांगत आहेत अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली. शिवसेनेच्या संजय राऊत यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. दखल घ्यायची असेल तर उद्धव ठाकरे किंवा इतर लोकांची आम्ही दखल घेतो. हिंमत असेल तर नावानिशी छापा आणि आज जर आणि जर आम्ही भ्रष्ट आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर मग आमच्या मांडीला मांडी लावून सत्तेत का बसलात. भाजप प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांनी शिवसेनेला हा टोला लगावलाय. सांगलीमध्ये चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नारायण आणि आमदार मंत्री मुख्यमंत्री झाले तरीही सत्तेचा मोह काही सुटला नाही. मुलांच्या भविष्यासाठी राणेंनी काँग्रेस पक्ष सोडला असं खळबळजनक विधान कदमांनी केलं. चांगलं काम केलं तर बाजारात किंमत मिळते, नाहीतर कुत्रे देखील विचारत नाहीत असा टोला लगावत एकदाच मंत्री व्हावं, आयुष्यभर मंत्रिपदाची इच्छा बाळगणं योग्य नाही असं पतंगराव कदम म्हणालेत. राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असंही यावेळी कदम म्हणालेत. खरे पण कशासाठी गेला, काय गेला आणि काय म्हणजे त्याचे काय इंटरेस्ट आहे, पोरांचं काय अमकं काय, अशा अनेक तरी अडाके बांधलेत. म्हणजे मला एकत्र आता अंदाज होतोय पण आयुष्यात मंत्री एकदा झाला आणि नारायणदत्ता तर मुख्यमंत्री झाला, आता पुन्हा मंत्रीपद तर काय त्याच्यामध्ये दम असतो. एकदा आमदार व्हावं तर वाटतं माणसाला स्वाभाविक आहे, एकदा मंत्री व्हावं तर रोज रोज लोकशाहीत काय जन्मशुद्ध काय मंत्री व्हायला. शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच होतील असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात स्पष्ट केलंय. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी शिक्षकांनी बदलीविरोधात मोर्चे काढले होते. हा विषय ग्रामविकास विभागाशी संबंधित असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच माध्यान्ह भोजनाचं टेंडर 8 दिवसात निघणार आहे. शिक्षकांवरील हा भार लवकरच कमी होईल. गुणवत्तेवर आधारित वेतनवाढ देण्याचा निर्णय हा 12 आणि 24 वर्षांनी येणाऱ्या मोठ्या वेतनवाढीशी संबंधित असून शिक्षकांनी त्याचा बाऊ करू नये असंही तावडे म्हणालेत. काही दिवसांपूर्वी करीरोड इथे ट्रॅफिक पोलीस कारवाई करत असताना गाडीतील एका व्यक्तीनं पोलिसालाच मारहाण केली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीला स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात करीरोड इथे पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी वाचवल्याचा आणि त्या व्यक्तीला चोप दिल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. एसटी महामंडळाची लिपिक टंकलेखक पदासाठीची ऑनलाइन परीक्षा 7 ते 11 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर या काळात होतीये. राज्यामधल्या विविध 54 केंद्रांवर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. लिपिक टंकलेखक पदाच्या 2548 रिक्त जागांसाठी तब्बल 1,38,000 अर्ज एसटी महामंडळाकडे आले आहेत. परीक्षेसंबंधी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 1800-121-8414 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाण्याची गरज लक्षात घेऊन नंदुरबार नगरपालिकेच्या वतीनं आंबेवारा धरणातील 40 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा ठराव एकमतानं पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यासाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून या पाणी आरक्षणामुळे शहरातील उन्हाळ्यातील पाणी कपातीच्या समस्येपासून मुक्ती झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र पालिकेनं पुढची गरज ओळखून घेतलेल्या या निर्णयामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नंदुरबारकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करायची गरज नाही. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दारूसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारमिता गोस्वामी यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करून मूल पोलीस स्टेशनमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. गोस्वामी यांच्या मते गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारं आहे तर आहेच. यासोबतच मंत्र्यांची ही कृती दारू विक्रीला प्रोत्साहन देणारीही आहे. महाराष्ट्र राज्य दारूबंदी कायद्यानुसार दारूला प्रोत्साहन देणं हा गुन्हा आहे आणि त्यामुळे महाजन यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. महाजन यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणीही राज्यपालांकडे करणार असल्याचं पारमिता गोस्वामी यांनी सांगितलं. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेनं चांगलाच दणका दिलाय. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39,75,33,778 रुपये दंड वसूल केलाय. शिवाय 8,23,806 गुन्ह्यांची नोंदही केली आहे. गेल्या वर्षी गुन्ह्यांचा आकडा 6,77,677 एवढा होता. त्यातून 30,84,27,022 रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी गुन्ह्यांच्या नोंदीत सुमारे 22% वाढ झाली आहे. तर दंडाच्या रकमेत सुमारे 29% वाढ झाली आहे. थोडक्यात काय तर फुकट्या प्रवाशांच्या संख्येत यावर्षी वाढ झालेली दिसते. सांगली ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शाल श्रीफळ मानपत्र गौरव पदक आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप. आजच्या नवोदित कलाकारांच्या मध्ये
विष्णुदास भावे यांच्यासारखी जिद्द हरवणारीपणा आणि कल्पकता पाहिजे. मात्र आजचे कलाकार नाट्यरंगमंच हा एक अभिनयाची पायरी म्हणून बघतात आणि नंतर ते अन्य माध्यमांकडे वळतात असं मत यावेळी मोहन जोशी यांनी व्यक्त केलं. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पारसेकर यांची तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांच्या नावांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. 5 लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. येत्या 20 नोव्हेंबरला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांनी आनंद व्यक्त केलाय. सरकार आणि निवड समितीचे त्यांनी आभार मानले. संगीत रंगभूमी जीवंत राहायला हवी, नवीन पिढीनं ते काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यातून खूप शिकता आलं असंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिककरांनी मोटरसायकल रॅलीचा थरार अनुभवला. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या मान्यतेनं नाशिकमध्ये MRF मोगळीप रॅलीची चौथी फेरी पार पडली. गोवा कोयंबतूर जयपूरमधल्या 3 फेऱ्यांनंतर नाशिकमध्ये चौथी फेरी पार पडली. 650 मीटर लांबीचा ट्रॅक यासाठी तयार करण्यात आला होता. 8 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. क्षणागणिक वाढती उत्कंठा, अंगावर रोमांच निर्माण करणारे स्टंट याचा थरार यावेळी नाशिककरांनी पुरेपूर अनुभवला. बाईक स्वारांची एकमेकाला मागे टाकणारी चढावड, वाऱ्याच्या वेगानं सुसाट धावणाऱ्या बाईक स्पर्धेत जोश निर्माण करत होत्या. पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये वर्चस्व राखणारा नटराज चौथ्या फेरीचाही आकर्षण बिंदू ठरला. स्पर्धेची पुढची फेरी इंदूरमध्ये तर 6वी फेरी पुण्यात होणार आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरकवडामध्ये 25,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. पंचमुखी हनुमान मंदिरात देवदिवाळीचं उत्साहात साजरी करण्यात आली. 3 वर्षांपासून इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यानिमित्त राम जानकी विवाहाचंही आयोजन करण्यात आलं होतं. वराडी मंडळींनी यावेळी दिवे लावून रोषणाई केली. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर वणी घुग्गुस परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. विद्युत रोषणाई पाहण्याची सवय झालेल्या डोळ्यांना 25,000 दिव्यांची रोषणाई पाहताना आनंद झाल्याचं सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंड्स ऑफ दादर या ग्रुपने घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर रोज मॉर्निंग वॉकसाठी जमणाऱ्या या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्याकडून वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ घेतली. त्यावेळी काही महिलांनीही शपथ घेतली. फेरीवाल्यांचा सर्वाधिक त्रास दादरकरांना सहन करावा लागतो, त्यामुळे त्यांच्याकडून वस्तूच खरेदी न केल्यास अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न आपोआप मिटू शकतो. यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांनी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणे टाळावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. मुंबईतल्या वांद्र्यात काल सकाळी मॅरेथॉन पार पडली. यावेळी पेंटाथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं. 15, 10 आणि 5 किलोमीटर अशा विविध गटात ही स्पर्धा पार पडली. पण यात आकर्षण होतं ते पेंटाथॉनचं. आपल्या कुत्र्यांसह स्पर्धकांनी 1 किलोमीटरचं अंतर पार करत पेंटाथॉनचा आनंद लुटला. अभिनेत्री गुलपनागही तिच्या 2 पेट्सनं घेऊन या पेंटाथॉनमध्ये सहभागी झाली होती. पेंटाथॉनसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी हजेरी लावली होती. धकाधकीच्या जीवनात अशा स्पर्धांचं आयोजन आपल्याला उल्हासित करून जातं असंच यावेळी काही स्पर्धकांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात समुद्र किनाऱ्यावरील पाण्याजवळील उत्साहीपणानं गाड्या आणतात. अशा काही पर्यटकांच्या गाड्या हर्णे बंदरातील समुद्र किनारी पाण्यात बुडून वाळूत अडकल्या. मात्र स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बुडणाऱ्या गाड्या पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यात. काही वेळा पर्यटकांना समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज येत नाही. पर्यटकांना अनेकदा स्थानिकांकडून सूचना दिल्या जातात, पण या सूचनेकडे दुर्लक्ष करून वारंवार पर्यटक समुद्र किनाऱ्यावर गाडी भरधाव चालवणं, किनाऱ्यावरील पाण्यात गाडी घुसवणं, स्टंट करण्यासारखे असे अनेक प्रकार करत असतात. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर गाडीचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यूही झाला. समुद्र किनाऱ्यावरील हा जीवघेणा खेळ थांबणं फार गरजेचं आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धरणावर काही जण फिरायला आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं
पाय घसरून एक जण बुडाला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं पाण्यात उडी घेतली, मात्र या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसाद तावडे आणि अभिषेक जैन अशी मृतांची नावं आहेत. खोपोलीच्या रेस्क्यू टीमनं मृतदेह बाहेर काढले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. खोपोली जवळच्या याक पब्लिक स्कूलमध्ये एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्याकडूनच आपला विनयभंग झाल्याची तक्रार पीडित महिलेनं शिक्षकांकडे केली होती, मात्र या महिलेलाच कामावरून काढून टाकण्यात आलं. याबाबतची तक्रार पीडित महिलेनं खालापूर पोलिसांकडे दाखल केली. तसंच शिक्षकांनी आपल्याला धमकावल्याचंही या महिलेनं तक्रारीत म्हटलंय. ठाण्यातल्या गायमुख परिसरात संकेत हनुमान जाधव या व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळला. संकेत जाधवच्या छातीत गोळी झाडली गेली. घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करत आहेत. हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित केलं. हिमाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्ष नसल्याची खरमरीत टीका त्यांनी काँग्रेसवर केली. काँग्रेस निवडणुकीचं मैदान सोडून पळून गेल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सभेला संबोधित करताना GST आणि बेनामी संपत्ती यासारख्या विषयांवरही भाष्य केलं. येत्या 9 आणि 10 तारखेला GST काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व समस्यांचं निराकरण होईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर GST मुद्द्यावरून जोरदार टीका केली. राहुल गांधी सध्या GST केंद्र सरकारवर टीका करत सुटलेत, मात्र त्यांना GST काहीच माहिती नसल्याची आपल्याला खात्री आहे असं जेटली म्हणाले. तसंच काँग्रेस सध्या विकासाला वेढं ठरवत आहे, पण विकास गरिबी मागासले पण याविरोधात लढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या एक राजकीय पक्ष विकासाला विचित्र पद्धतीने सादर करत आहे असं देशातीलच नाही तर जगातील एकमेव उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे. महिला एशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं चीनला नमवलं आणि एशिया कपवर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय महिला संघानं चीनवर 5-4 मात केली. निर्धारित वेळेत लढत 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआउटमध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत भारतीय महिलांनी हा विजयश्री खेचवून आणला. बॉलिवूडचे मोस्ट पॉप्युलर कपल अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय. आज दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच एका मधमाशीनं डंख मारला. त्याविषयीचे फोटो पोस्ट करायचा विचार होता, पण उगाचच कुणाची प्रसिद्धी करायची नाही असं ट्विट रणवीरनं केलंय. आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी आतापर्यंत 3 सिनेमात एकत्र काम केलं असून ते तीनही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत. नुकतेच ऑनस्क्रीन वरुणनं आलियाला किस करण्यास नकार दिलाय. बद्रीनाथ की दुलनियाचे स्टार्स एका जाहिरातीसाठी पुन्हा एकत्र आलेत. या जाहिरातीत आलियाचा रस्त्यावर कचरा फेकण्याचा प्रकार पाहून वरुण तिला किस करण्यास नकार देतो. या जाहिरातीत एका छोट्या शहरातील रोमिओ आणि ज्युलियटची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे.